मुल्क में फिर एक बार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी का वाक़या पेश आया। मामला नांदेड़ के भोकर ताल्लुक़े का है। भोकर के केमिस्ट ने अपने इंस्टाग्राम पर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की गुस्ताखी की, जिसके बाद भोकर के हालात बिगड़ गए। आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जानिब से भोकर बंद कर दिया गया और पुलिस में मलून केमिस्ट के खिलाफ शिकायत दर्ज कराई गई, जिसके बाद पुलिस ने फौरी कार्रवाई करते हुए मलून रितेश गजानन अड़कीने को गिरफ्तार कर लिया और दफा नंबर 505 और 95A के तहत मुकदमा दर्ज कर लिए। भोकर में हालात फिलवक्त पुरअमन है। इंतजामिया और पुलिस ने आवाम से अफवाहों पर ध्यान न देते हुए पुरअमन रहने की अपील की है। दिनांक 10/7/2022 बजे रात्रि 10 बजे सुमार इसम नाम है रितेश गजानन अड़कीने रहना भोकर इंस्टाग्राम अकाउंट महम्मद पैगंबर यांची अवमानना करणारी पोस्ट व्हायरल केली होती। त्याबाबत आलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर पोलीस भोकर येथे कलम 295/502 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। सदर इसमत पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास चालूच आहे। त्या व्यतिरिक्त रितेश अडकणीची पोस्ट ज्या ज्या लोकांनी भोकर शहरात आणि परिसरात व्हायरल केलेली आहे त्या लोकांवरसुद्धा महम्मद पैगंबराचा अपमान केला, मग ते कोणत्या जाती धर्माचे असोत त्याच्यावरसुद्धा यावेळेस पोलीस कारवाई करणार आहे। एखादी पोस्ट आल्यानंतर ती पोस्ट पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देणे कायदेशीर कारवाई झाली, परंतु आलेली पोस्ट शहरात प्रसारित करणे व त्या गुन्ह्याला प्रोत्साहन देणे म्हणजे अप्रत्यक्षरित्या महम्मद पैगंबरांचा अपमानच हा झालेला आहे। याबद्दल पोलीस प्रशासन गंभीर दखल घेतलेली आहे। जे कोणी याच्यात दोषी असतील मग ते कोणी असो त्या सर्वांना पोलीस या गुन्ह्यात आरोपी करणार आहे। रितेश अडकीने हा तर मुख्य आरोपी झालेला आहे, पण त्याची पोस्ट अजून व्हायरल करून मदत करणारे महम्मद पैगंबराचे अपमान करणारे जेवढे लोक आहेत तेवढ्या सर्वांना आम्ही अरेस्ट करणार आहे। ते कोणत्या जाती धर्माचे आटो आम्ही आता एक मोहीम राबवत सुरू केलेली आहे की ही पोस्ट कोणी कोणी भोकरमध्ये आली, भोकरमधून कोणी कोणाला व्हायरल केलेली आहे, त्या सर्व आरोपीचा शोध घेण्याचं काम चालू आहे। आम्ही लवकरच सर्वांना कायदेशीर अटक करून सर्व कायदेशीर कारवाई करणार आहोत। मी नागरिकांना परत एक विनंती कराल, तुमच्याकडे पोस्ट आली ती पोस्ट तुम्ही व्हायरल करता कामा नये, ती पोस्ट घेऊन तुम्हाला ऑब्जेक्शनेबल आहे, तुम्ही या पोलीस स्टेशनला द्या आम्ही कायदेशीर कारवाई करू। पण जर का तुम्ही ते पोस्ट व्हायरल करत असाल आणि त्याच्यामुळे जर का कोणत्याही जाती धर्माच्या कोणत्याही देवादेवीकेच्या किंवा मान व्यक्तीचा अपमान होत असेल तर तुम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार आहे जेवढा मुख्य तो प्रसारित करणारा किंवा पोस्ट व्हायरल किंवा पोस्ट तयार करून पाठवणार जेवढा दोषी आहे तेवढाच व्हायरल करणारे सुद्धा दोषी आहेत। त्याच्यामुळे यावेळी आम्ही त्यांच्याविरुद्ध जे कोणी यांनी व्हायरल करण्यासाठी मदत केलेली रितेश अडकणींची पोस्ट व्हायरल करण्यासाठी पुढं फॉरवर्ड केलेले आहे त्या सर्वांना आम्ही या गुन्ह्यात आरोपी करून अरेस्ट करणार आहे। लवकर आपल्या लवकरच दिसेल मोठ्या संख्येवर आरोपी अटक झालेले आहे। मी परत एकदा आवाहन करेल का आलेली पोस्ट व्हायरल करणे हा कायद्यानं गुन्हा आहे, कोणीही हा गुन्हा रिपीट करता कामा नाही, जर केला तर त्याला कायदेशीर कारवाईला प्रक्रियेला सामोरे जावे लागेल। लोकांनी अजिबात विश्वास अफवावर विश्वास ठेवू नका। तुम्हाला काही जर शंका असेल पोलीस स्टेशनला कायदेशीर तक्रार द्या, आम्ही कायदेशीर कारवाई करू। एवढंच मी सांगेल। भोकरवाशियांनी जे रात्री सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनराज टाइल्स एंड ग्रेनाइट, घरों की खूबसूरती बढ़ाने के लिए मुख्तलिफ टाइल्स और ग्रेनाइट हैं दस्तियाब। पुरकशिश और नित नए डिजाइन की टाइल्स हैं। नैनो सीरीज डिजिटल हाई ग्लोज वॉल की और फर्श की टाइल्स हैं। इसके अलावा किचन, बाथरूम और पार्किंग के लिए पुरकशिश टाइल्स हैं। तमाम टाइल्स हैं साइज के लिहाज से। टेलीफोन ग्रेनाइट, आर्टिफिशियल ग्रेनाइट और दीगर ग्रेनाइट एक ही छत के नीचे। इटकॉन, जॉनसन, यूकॉन, स्विट्जर और दीगर ब्रांडेड कंपनियों की टाइल्सें भी हैं दस्तियाब। कड़पा ग्रेनाइट, ऑल स्टेयर्स, तुलसी मंदिर और डिजाइन पट्टी भी हैं दस्तियाब। भरोसा आपका, गारंटी हमारी। एक बार जरूर तशरीफ लाएं। हमारा पता है मनराज टाइल्स एंड ग्रेनाइट, गुरु खुदे कॉम्प्लेक्स, दुकान नंबर 1, लातूर फांटा, सिडको, मुंडा मार्केट, नांदेड़।